कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि मजेत असाल. मी सुद्धा खूप आनंदात आणि मजेत आहे. आणि आता खरंच मी सगळ्यातून मूव्ह ऑन करून अत्यंत फ्रेश आहे आणि माझी मुलं सुद्धा खूप आनंदी आहेत. आणि आता असंच राहायचं ठरवलं आहे. अजिबात दुःखाला किंवा कुठल्याही विचारांना आयुष्यात आपल्याला थारा द्यायचा नाही आहे. तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण पौष्टिक लाडूची रेसिपी करणार आहोत, हा जो लाडू आहे तो वृद्ध लोक, त्याचप्रमाणे आपली मुलं आणि आपण बायका, विशेष करून मुलं बायका म्हणजे सगळ्यांसाठी आहे हा, सगळ्यांसाठी, ऑल लोकांसाठी हा आहे. आणि वृद्ध लोकांना चावण्यासाठी पण चांगला आहे. लहान मुलंसुद्धा पटकन खाऊन, एक कप दूध जर ह्याच्यावर तुम्ही पिलं तर तुम्हाला दुसरं काही लागणार नाही. हे पौष्टिक लाडू मी मधून अजून करत असते. डिंक तेवढा मी आत्ता वापरत नाही आहे, कारण डिंक चावायला थोडा त्रास होतो, मग मुलंच कचकच करतात खायला. म्हणून डिंक सोडून सगळं काही मी या ठिकाणी वापरत आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका वाटीचं माप घेते, थोडेसेच लाडू करणार आहे कारण फ्रेश फ्रेश बनवायचे. एका वाटीमध्ये एक वाटी भरून काजू घ्यायचे, एक वाटी काजू. आता यातला आपल्याला भाजायचंय काय सांगते, फक्त मनुका तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे, बाकी काहीही नाही. बाकी कशालाही आपल्याला हे लागणार नाहीये, तूप लागणार नाहीये, तेलकट वगैरे अजिबात लाडू बनवायचे नाहीये, तर हेल्दी लाडू बनवायचे. एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम सालासकटच घ्यायचे. तर हे एवढं एकदम बहुतेक बारीक होणार नाही, आपण यातलं थोडंसं कमी करूया. त्याचप्रमाणे शेंगदाणे पण घ्यायचे आपल्याला, थोडं थोडं घेऊन बारीक करूया. छान पूड करून घ्यायची, अगदी की मुलांना कळलंही नाही पाहिजे की याच्यामध्ये काय काय घातलं आहे, आपण अशी पूड करून घ्यायची. हे बघा, अगदी अशी रव्यासारखी पूड करून घ्यायची. जे जे साहित्य आपण बारीक करू ते असं एका ताटात काढून घ्यायचं. यात थोडेफार असं वाटलं तुम्हाला काही राहिलंय अख्खं अख्खं, तर ते लगेच काढायचं, दुसऱ्या पूडमध्ये घ्यायचं. थोडेसे पार्टिकल राहिले तरी काही नाही, पण जर वयस्कर लोक खाणार असतील तर मात्र पूर्ण बारीक करा. आता बदाम काढते. बदामाची सुद्धा अशी बारीक पूड करून घेतलेली आहे. बघा आता हेच किती पौष्टिक झालं मला सांगा, बदाम पूड आणि काजू पूड. आता शेंगदाणे भाजत बसणे इतकं माझ्याकडे वेळ नाहीये, म्हणून मी शेंगदाण्याचं कूट आहे ते वापरत आहे, कारण ते पण आपण भाजूनच घेतो. ते पण साधारण एक वाटीच घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट. आता थोडेसे अक्रोड आहेत, अक्रोड ओवी अजिबात नुसते खात नाही, म्हणून ते अक्रोड सुद्धा मी बारीक करून घेणार आहे, म्हणजे तिच्या पोटात जातील. रोज तिला कोरड्या खाऊचा एक दबा द्यायची सवय लावली नाही. आता कोरडा खाऊचा अर्थ नुसता खाऊच नाही, तर असे नाचणीचे लाडू, कधी गव्हाच्या पिठाचे लाडू, गव्हाचे पीठ आणि पोहे ह्याचे लाडू सुद्धा खूप छान होतात. तर आता आपण अक्रोड बारीक करून घेऊया. अक्रोड थोडे राहत आहेत म्हणजे बारीक होत नाहीये, कारण त्यातनं तेल सुटते, त्यामुळे मी ते तसेच घेते, कारण जास्त पण तेलकट आपल्याला काही नकोय. ते झालं की आपल्याला लागणार आहे खारीक पूड. आता ही खारीक पूड मी विकत घेतली आहे अमेझॉन वरून, कारण एवढा वेळ माझ्याकडे नव्हता की मी खारका वगैरे फोडू, आणि चांगल्या क्वालिटीची घेतली आहे. एक वाटी खारीक पूड अशी एक वाटी भरून खारीक पूड घ्यायचे. ती सुद्धा तळायची नाही,
भाजायची नाही, त्यामुळे हे लाडू खूप सोपे आहेत करायला। आता हे सामान ठेवून घेते, काजू बदाम वगैरे। आता आपण हे खोबरं भाजून घेऊया, खोबरं सुद्धा एक वाटी। सगळंच प्रमाण वाटीनं घ्या, म्हणजे काहीच कमी जास्त होणार नाही आणि चव बॅलन्स राहते। कुठलीही गोष्ट जास्त किंवा खूप कमी झाली तर ती मग कळून येते। खोबरं का भाजायचं? लाडू टिकावेत म्हणून। आणि हे लाडू करून शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ टिकतात, वास वगैरे अजिबात येत नाही। बारीक गॅसवर छानपैकी भाजून घेऊया। लाडूमध्ये प्रत्येक पदार्थ अत्यंत पौष्टिक आहे। यात तुम्ही पिस्ता वगैरे पण घालू शकता। माझ्याकडे आत्ता पिस्ता अवेलेबल नाही आहेत, ते सॉल्टी आहेत, त्यामुळे सॉल्टी पिस्ता काही आपण वापरू शकत नाही लाडूमध्ये। अजून आपल्या आपल्या डोक्यानं आपण खूप ॲडिशन करू शकतो। त्याचप्रमाणे सीड्स घालायचे आहेत। आता यासुद्धा मी ॲमेझॉनवरनं मिक्स सीड मागवल्या आहेत, कारण प्रत्येक सीड्स घ्यायची म्हणजे महाग जात होती। मग मिक्स सीड म्हटलं की यामध्ये पम्पकिन म्हणजे भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या अशा बिया एकत्र आल्या। त्यासुद्धा आपल्याला एक साधारण एवढी वाटी भरून मिक्स आल्यात। बघा सगळ्या सीड्स आहे त्याच्यामध्ये, कोणतीही नाही असं नाही आहे। एक पाऊण वाटी घ्यायच्या, या जास्त नाही, नेक्स्ट टाईमच्या लाडूला आपल्याला या होतील। म्हणजे आणि मुळात म्हणजे हे लाडू आपल्याला गुळाचे करायचे आहेत, त्यामुळे हे खूप जास्त पौष्टिक आहेत। खोबरं हलकं लाल रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। मी भाजून घेते मग तुम्हाला भेटते। तर या ठिकाणी आपलं खोबरं भाजून झालंय, ते उतरवून घेऊया या सगळ्यातच। छान वास येतो खोबरं भाजलं ना की दिवाळीतल्या करंजांची आठवण होते। आता या सीड्स भाजूया। पुन्हा एकदा दाखवते मी या सीड्स तुम्हाला। मिक्स सीड्स सर्च करा ॲमेझॉनला, खारीक पावडर आणि मिक्स सीड्स एकदमच मागवा। ह्याच्यामध्ये तीळसुद्धा आपण घालू शकतो, ते माझ्याकडे आत्ता नाही आहेत। खसखस घालू शकतो, सगळं काही पौष्टिक घालायचं आपल्या मुलांसाठी। कारण आता मला सांगा, या बिया आपण जर मुलांना म्हटलं धरा या बिया खावा, भाजून जरी दिल्या कोणीही खाणार नाही, लाडू दिला लगेच खातील। या जरा तडतड उडायला लागल्या की आपल्याला लाडूचा गॅस बंद करायचा आहे, तर त्या भाजेपर्यंत आपण गप्पा मारूया। बांधणीच्या साड्या मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघा, खूप छान बांधणीच्या साड्या आहेत। निम्म्या तर गेल्या सुद्धा, म्हणजे पटपट पटपट लोकांनी घेतल्या त्या, आणि गाऊनसुद्धा सगळे संपले। आणि एवढ्या छान प्रतिसादाबद्दल खूप मला मनापासून जेवढे धन्यवाद मानेन तेवढे कमी आहेत। आता ब्युटी प्रोडक्ट्स मी आणलेले आहेत खूप चांगले चांगले कमी दरात, म्हणजे 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला ते ब्युटी प्रोडक्ट्स मी देणार आहेत। तर तेही आता उद्या कोणवार आहे, उद्या सोमवारी त्या ब्युटी प्रोडक्टचा व्हिडिओ करेन। दोन दोन तीन तीनच रोज दाखवेन। जे जे तुम्हाला हवेत ते घ्या, सगळे चांगले चांगले एकदम आहेत। तर तुम्हाला जे जे हवे ते तुम्ही घेऊ शकता। सीड्सचा सुद्धा खूप छान सुगंध येतोय, बघा की एकदम भाजलेला असा वास छान येतोय। आता हे झालं की आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे, ती म्हणजे मनुका। पिवळ्या मनुका आणि काळ्या मनुका, काही जण मला वाटतं याला बेदाणे म्हणतात, पण आमच्याकडे तरी याला पिवळ्या मनुका आणि काळ्या मनुकाच म्हणतो आम्ही याला। अर्धी वाटी, जास्त नाही, या मात्र भाजून घ्यायचे। भाजून नाही, काय म्हणतात त्याला, तुपामध्ये थोड्याशा, एकच चमचा तूप आपण एकूण या लाडूला वापरणार आहोत। दोन्ही मिळून एक वाटी मनुका। सीड्स अजून पण तडतड उडत नाहीये, तडतड उडल्याशिवाय त्या भाजल्या जात नाहीत।
आणि कशाची रेसिपी? तुम्ही मला हा चिंचगुळाच्या आमटीची रेसिपी सांगितली आहे, टोमॅटोचा सार, आळूचं फतफद, ज्याला आमच्याकडे आळूची भाजी म्हणत नाहीत, आळूचं फतफद किंवा आळूचं गरगट म्हणतात, ती सुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वेगवेगळ्या चटण्या, कोशिंबिरी हे आपल्या ब्लॉगमध्ये यापुढे असणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कारण मला माहिती आहे रेसिपी चॅनल अनेक आहेत, पण त्या रेसिपी चॅनल्समध्ये प्रत्येक वस्तू असलीच पाहिजे. म्हणजे कोथिंबीर कंपल्सरी, हे कंपल्सरी. आपल्याकडे तसं नाही, आपण हे घरगुती करणार आहोत, म्हणजे ब्लॉगमध्ये करणार आहोत, त्यामुळे जे काही घरात सामान आहे तेवढ्यात आपल्याला पदार्थ बनवायचे. आता ह्याच्यात असा आवाज यायला लागला आहे, म्हणून आला आवाज तुम्हाला, हा आवाज आला की आपल्याला बंद करायचं गॅस. गॅस नाही म्हणजे हे बंद करून काढून घ्यायचे, कारण या भाजल्या गेलेल्या आहेत. आता कढईमध्ये, याच कढईमध्ये भांडी तरी किती निघतात का बघा, याच कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आणि मोजून एक चमचा तूप घालायचा. आणि या मनुका परतून घ्यायच्या त्याच्यामध्ये, जे मोठ्या मोठ्या झाल्या पाहिजेत त्या. मी सीड्स बारीक करायचे राहून गेल्या, तर मला सगळ्या या तशा गोळा केल्या पाहिजेत. गप्पांच्या नादात सीड्स मी याच्यात टाकल्या सगळ्या. चालतात अख्ख्या, पण त्या मुलांना कळू नयेत म्हणून आपल्याला या बारीक करायच्या आहेत, नाहीतर अख्ख्या सुद्धा छान लागतात. आता जेवढ्या येतील गोळा करायला तेवढ्या करते. असं होतं, आपण बोलण्याच्या नादात काम करत असलो की काहीतरी गडबड होते, पण असू दे, निघाल्यात जवळजवळ सगळ्या. गरम आहेत तरी पण मी हातानं काढतीये, आणि थोड्याफार राहिल्या तर त्या आता इतक्या क्रंची झाल्यात की त्या कळून पण येणार नाही, आवडतील. एवढ्या सीड्स सगळ्या गोळा केल्या मी, आता या मिक्सरमधनं काढते. एका ह्याच्यात नाही बारीक झाल्या. डिंक अवश्य घाला जर तुमच्या घरामध्ये डिंक खात असतील. आमच्या घरात डिंक कमी खातात, म्हणजे डिंकाचे लाडू मी करते पण मुलं कमी खातात, मी खाते कधीतरी करून थंडीत वगैरे. तर आता या सीड्सची पण पावडर झालेली आहे चांगली, थोड्या थोड्या राहिल्यात त्या राहू देत, काही प्रॉब्लेम येणार नाही ना. मनुका तळून घेऊया आपण. मनुका अख्ख्या घालायच्या, मनुका नाही बारीक करायच्या. कारण मनुका जर बारीक केल्या तर लाडू असा चिकट होईल, त्यामुळं. त्यामध्ये आपण खारीक घातली आहे, त्यामुळे खजूरची गरज नाहीये. एकीकडे सगळा आपला पसारा पण झाल्यावर आपल्याला गुळ पावडर लागेल. जास्त गोड हे लाडू करायचे नाही, साखर घालायची नाहीतर पौष्टिक होणार नाही, त्यामुळे साखरेचा वापर अजिबात करायचा नाही. आता मनुका फुललेत हे बघा, असे मोठे मोठे झालेत, जवळून दाखवते, हे असे मोठे मोठे झालेत.
जर ते काढायचे तर का आणि आता आपल्याला पाक नाही, नुसता गूळ वितळवून घ्यायचा. दाखवते तुम्हाला ती पण प्रोसेस मी. आणि मी गूळ पावडरच आणली आहे, कारण ती देशी पण असते आणि मुख्य म्हणजे वेळ वाचणे. वेळ वाचण्यासाठी हे करायचं सगळी धडपड, कारण पोटात तर गेलं पाहिजे आणि माझ्याकडे एवढा वेळ नाही चॅनेल वगैरे सगळे पॅकिंग यातून. आता एवढ्या याला 2 वाट्या गूळ लागेल. एक दोन हे मी डिमार्ट मधून आणले गुळाची पावडर, बाकी सीड्स आणि हे अमेझॉन वरनं मागवले सीड्स आणि खारीक पावडर. त्यात आता आपल्याला पाणी घालायचं 1 वाटी. 2 वाट्या गुळाला 1 वाटी पाणी खूप आहे. काळा गुळ आहे देशी, हा बघू शकताय तुम्ही. अजिबात साखर यामध्ये आपण घातलेली नाही, त्यामुळे खूप पौष्टिक आहे. वेलची पावडर त्यामध्ये थोडीशी घालायची आहे. आता तुम्ही हे बघू शकता एवढं तयार झालंय. हे बघा, गूळ काळा आहे पण असू दे, रंगापाशी काही नाही आहे. आपल्याला काय बघायचंय तर हेल्थ बघायचे. कुठलाही तार म्हणजे तार येऊनच द्यायची नाहीये पाकाला, नुसता गूळ वितळवायचा आहे. थोडा वेळ लागतो कारण गूळ येतो. तुम्ही अशा कोणत्या नवीन नवीन रेसिपी बनवत असाल तर मला शेअर करा, मी त्या आपल्या युट्यूब चॅनलवर दाखवेन. काहीही नवीन असू दे तुमच्याकडं, मला नक्की शेअर करा की काही असं हे बनवून दाखव, ते बनवून दाखवून मी दाखवेन. आता बघा, नवरात्रीत वगैरे नैवेद्य दाखवायला काही नसलं, एक लाडूचा नैवेद्य दाखवला झालं. म्हणजे घरातल्या घरात नैवेद्य, आपण आपल्या हाताने बनवलेले नैवेद्य आणि विकतची मिठाई यामध्ये खूप फरक असतो. तर त्याला चांगली उकळी आली आहे. गॅस बंद करायचा, कढई खाली उतरवायची आणि हे मिश्रण सगळं, हे मिश्रण ह्यात किंवा हे ह्याच्यात कसंही करू शकता. मी आता हे मिश्रणच यात घालून घेणार आहे आणि थोडं थंड झालं की वळायचे. आत्ताच नाही तर हाताला खूप भाजेल. दाखवते मी यातल्या आईला पण देणार आहे, आई वडिलांना म्हणजे आई दादांना, त्यामुळेच मी थोडे जास्त केले. तुम्हाला जर अगदी 8 दिवस पुरतील एवढे तर मग 1-1 वाटी सामान च्या ऐवजी अर्धी अर्धी वाटी सामान घ्या. थोडा हा गूळ याच्यात चांगला मिक्स होईल आणि जर वाटलं तुम्हाला सैल झालं त्याच्यात तुम्ही कुठलेही आयटम मग गूळ म्हणजे काजू पावडर किंवा काहीही वाढवू शकता. आता याचे गार झालं की आपण लाडू वळून घेऊया, कारण गरम गरम खूप भाजल्या हाताला. रेसिपीच्या मध्येच तुमच्या बरोबर एक प्रोडक्ट मी शेअर करत आहे, वासूचं नॅचरल प्रोडक्ट्स आहे, ॲलो कुकुंबर म्हणजे ॲलोवेरा आणि काकडीचं बॉडी लोशन, जे तुम्हाला हायड्रीन आणि एकदम फ्रेश ठेवते आणि याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही आहेत.
अतिशय लाईट आहे हे, फक्त आणि फक्त 70 रुपयाचं बॉडी लोशन आहे, खूप सुंदर आहे, सध्या मी रोज लावते. ते तुम्हाला बॉडी लोशन अंघोळ झाली की लगेच लावायचंय किंवा रात्री झोपताना लावायचंय. अतिशय रिझल्ट छान आहेत आणि खूप त्वचा अशी सॉफ्ट बनते. एकदम सॉफ्ट त्वचेसाठी बॉडी लोशन लावणं आपल्याला रोज गरजेचं असतं. आणि नॅचरल कंपनीचं आहे, म्हणजे नॅचरल सगळे इंग्रेडिएंट्स साहित्यामध्ये घातलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. आणि याच्यामध्ये काय आहे तर फक्त ॲलोवेरा आणि कुकुंबर. 70 रुपये, एकदम दोन घ्या आणि एक घेतले तरी चालेल, कुरिअर खर्च 40 रुपये होईल. दोन घेतले तरी कुरिअर खर्च 40 रुपये होईल आणि छोट्या बाटल्या आहेत त्यामुळे दोन घेऊन ठेवा घरातल्या सगळ्यांना, छोट्या मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांसाठी हे आहे. आणि आता थंडी येतच आहे तर बॉडी लोशनची गरज आहे आपल्याला. तर नॅचरल्स कंपनीचं, वासू कंपनीचं हे जे बॉडी लोशन आहे ते फक्त आणि फक्त 70 रुपयामध्ये आहे. ज्यांना हवं त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लगेचच मेसेज करा, दोन दोन बॉटल तरी किमान घ्या प्रत्येकानं. म्हणजे 140 आणि 40 रुपये कुरिअर खर्च एवढेच तुम्हाला द्यायचे, फक्त 180 रुपये द्यायचे आहेत. मात्र भन्नाट बॉडी लोशन आहे, वापरतीये मी स्वतः रिझल्ट. एक बॉटल संपवली आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन येते. तर अवश्य घ्या वासूचं नॅचरलचं बॉडी लोशन. थोडीशी गुळ पावडर जास्त झाली म्हणून मी याच्यात अजून थोडे काजू बदामाची पावडर घालून घेतली. आता याचे लाडू चांगले वळले जातील. तुम्ही कूट घालून घेतलं तरी चालेल, शेंगदाणे सुद्धा पोटासाठी खूप चांगले असतात. शेंगदाण्याचे लाडू तर आपण बनवतोच. मी आपले काजू घातले थोडेसे आणि बदाम घातले. ह्याची बर्फी सुद्धा बनते आणि लाडू सुद्धा बनतात. पण मुलांना वगैरे कसं, बर्फीपेक्षा लाडू आवडतो आणि पोटभरीचा पण होतो. छान असं मिक्स झाले आता हे. आपण याचे लाडू बनवून घेऊया. अजूनही थोडस येईल पण होतील ते, म्हणजे फ्रीज मध्ये ठेवले की त्याचे लाडू चांगले टणक होतील. मोठेच बनवणार आहे मी, म्हणजे एका लाडू मध्ये फुल झालं पाहिजे पोट. आता सगळे वळते आणि मग तुमच्याशी बोलते. पौष्टिक असे मस्त लाडू तयार आहेत, अगदी छान. हे बघा, मी मोठे मोठे का केलेत सांगते. ह्याच्यातले एकाची दोन दोन पुणू शकतात, पण ओवी आणि अखिलेश दोघेही असे की आई एकच लाडू दे, दोन नको. मग एका दिवशी एक पोटात जावा, आई दादांना पण अगदी पोटभर व्हावं म्हणून मी अगदी मोठे मोठे लाडू केलेत. तुम्ही यातले छोटे छोटे सुद्धा करू शकता, अगदी पेढ्या एवढे, राजगिऱ्याचे लाडू एवढे सुद्धा करू शकता. मी मात्र पोटभरीचे मस्त असे केलेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. एक लाईक आणि एक कमेंट करा, भले तो श्री स्वामी समर्थ असू दे. चला तर मग पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.